अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वादग्रस्त दशक्रियाविधी या मराठी चित्रपटाला जामनेर शहरातील ब्राह्मण संस्थेने तीव्र विरोध केला आहे। या चित्रपटाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाची विकृत आणि चुकीची प्रतिमा निर्माण होत असून हा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देऊ नये अशा आशयाचे निवेदन ब्राह्मण संस्थेच्या विद्यमाने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे। परशुराम भगवान की जय। परशुराम भगवान की जय। तर दशक्रिया हा पिक्चर जो रिलीज झालेला आहे तर त्यामध्ये ब्राह्मण समाजाची चुकीची प्रतिमा या ठिकाणी दिग्दर्शकांनी मांडलेली आहे। तर आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधवांनी यावर निषेध हा व्यक्त केलेला आहे। तर आपण त्यांच्याकडून याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्र प्रदेश ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने आज दुपारी 3:30 या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। ब्राह्मण संस्था जामनेरच्या अंतर्गत येणाऱ्या जळगाव जिल्हा ब्राह्मण महासंघची शाखा असलेल्या ब्राह्मण सभा ब्राह्मण संस्था जामनेरच्या अंतर्गत परशुराम प्रतिष्ठान, पुरोहित आघाडी, न्याय आघाडी, व्यापार आघाडी, तसंच शिक्षक आघाडी, तसेच महिला आघाडी, पुरोहित आघाडीतर्फे एक निवेदन देण्यात आलेलं आहे की या चित्रपटात ब्राह्मण समाजाची जी विकृत प्रतिमा निर्माण केलेली आहे, ब्राह्मण समाजावर जो अन्याय झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आज अजूनही हा चित्रपट जामनेर शहरात प्रदर्शित झालेला नाही, पण या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यात यावं, चित्रपटगृहाच्या संचालकांना तशी सूचना आपल्यातर्फे देण्यात यावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये या संदर्भात सुद्धा आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना तशी विनंती करणार आहोत। हा चित्रपट जर चित्रपट मालकांनी लावलात तर आम्ही सनदशीर शांतता मार्गाने त्याचा निषेध करूच। त्या ठिकाणी जर काही कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर आम्हाला संरक्षण मिळावं यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, एवढंच यानिमित्त सांगू इच्छितो। या ठिकाणी जामनेरमध्ये जो काही आता हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, पुढे दशक्रिया नावाचा जो चित्रपट महाराष्ट्रात चालू आहे त्यावर आमच्या ब्राह्मण समाजाकडून, पुरोहित संघाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चांगल्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत। त्याच्यावर आम्हाला बरेच जणांनी चांगला प्रतिसाद पण दिलेला आहे। काही थिएटर मालकांनी तो चित्रपट थांबवलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या इथे जामनेरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये आणि त्यासाठी आम्हाला थिएटर मालकाचं चांगलाच असं सहकार्य मिळावं यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांकडे पुरोहित महासंघाच्या वतीने व ब्राह्मण सभेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। त्याचा आम्हाला पुरेपूर असा त्यांनी आमचं सहकार्य करावं असे आमची एक इच्छा आहे। त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजाची झालेली जी काही या ठिकाणी दाखवलेली प्रतिक्रिया, अशी वाईट अशी प्रतिक्रिया दाखवलेली आहे, ती त्यांची सगळी नाहीसे करून आम्ही त्याचा निषेध करतो आणि सर्व समाज बांधवांच्या तर्फे इथे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे, त्याचं आम्हाला योग्य ते सहकार्य मिळावं हीच अपेक्षा करतो। जे अध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी, त्यांचे आणि पुरोहित आघाडीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे मी या ठिकाणी महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून समर्थन करते। आणि हा जो चित्रपट आहे दशक्रिया चित्रपट, या चित्रपटाला पूर्णपणे आम्ही महिला आघाडीतर्फे सुद्धा निषेध व्यक्त करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।